नमस्कार, लोक संदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी मयुरी कुंभार, पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी। कोरोनाचा वेग वाढू नये यासाठी मुंबई संपूर्ण लॉकडाऊन करण्याबाबत विचार सुरू आहे। आता अंशतः लॉकडाऊन आहेच, लॉकडाऊन केलंच पाहिजे या विचाराचे आम्ही सगळेजण आहोत, मात्र यासाठी पर्यायी व्यवस्था तयार करावी लागेल। यासाठी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहोत। मुंबईकरांनी जर नाही ऐकलं तर कुठल्याही क्षणी लॉकडाऊन होणार असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे। एक नक्कीच आहे की केंद्र शासनाच्या काही स्ट्रिक्ट गाईडलाईन्स आलेल्या आहेत आरोग्य विभागाच्या, की ज्यामध्ये 100% गर्दी टाळावीच अशा पद्धतीनं त्यांनी वारंवार लिहिलेलं आहे। सर्व लोकांना या बाबतीतलं एज्युकेट करण्याचं काम जे काही ॲड्सच्या माध्यमातून असेल, म्हणजे स्वच्छता हात, कारण हे सगळ्यात जास्त जे पसरल्या जातं ते आपल्या खोकला आणि शिंकण्याच्या शिंतोड्यातून किंवा ड्रॉपलेट्समधून जातं। मग हे खऱ्या अर्थाने आपल्या दुसऱ्यांच्या अंगावर पडल्यानेच होईल असं नाही, पण बऱ्याचदा टच केल्याने, म्हणजे आपले शिंतोडे जर कुठे टेबलवर पडले आणि त्या टेबलला हात लागल्यानंतर जर तो आपल्या शरीराला हात लागला तर त्यांनी जास्त पसरण्याची शक्यता आहे। म्हणून वारंवार हात धुणे आणि त्या बाबतीतलं जे काही साबणाने हात धुणे असेल किंवा एटिकेट्स रेस्पिरेटरी पाळणे असेल, ह्या सगळ्या गोष्टी कळाव्यात। काळजी करू नये परंतु सतर्कता बाळगावी, आणि हेच या सगळ्या ह्याच्यात आपली इम्युनिटी जर स्ट्रॉंग झाली तर ॲटोमॅटिकली हे सगळे पेशंट्स बरे होतात।